पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया टेटच्या गुणवत्ता यादीनुसार 30,000 शिक्षक भरती प्रक्रिया होणार गतिमान, टेटच्या गुणवत्ता यादीनुसार भरती होणार। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केलेल्या शिक्षकांच्या 30,000 पदांच्या भरती प्रक्रियेला टेट परीक्षेच्या निकालानंतर गती मिळाली आहे। या परीक्षेतील शिक्षकांची गुणवत्ता यादी पवित्र पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे। या गुणवत्ता यादीनुसार प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिकांमध्ये सद्यस्थितीत विद्यार्थी संख्येच्या तुलनेत सुमारे 32,000 शिक्षक कमी आहे। माध्यमिक शाळांमध्येही 29,000 पदे रिक्त आहे, त्यामुळे सुमारे 30,000 पदांची भरती शालेय शिक्षण विभागाकडून केली जाणार आहे। 12 जून पूर्वी पदे भरली जाणार आहेत। जवळपास 80% पदे भरली जाणार असल्याने शिक्षण क्षेत्राच्या अपेक्षा उंचावल्या आहे। उमेदवारांचे लक्ष आता पवित्र पोर्टलकडे लागले आहे। जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे। त्यासाठी टेट उत्तीर्ण उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल। त्यानुसार ऑनलाईन पद्धतीनेच त्या ठिकाणी संबंधित उमेदवारांची भरती होणार आहे। खाजगी अनुदानित संस्थांना मात्र 2 पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यांच्या संस्थेतील रिक्त पदासाठी एका जागेसाठी 1 की 10 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवायचे याचा निर्णय संबंधित संस्थेनेच घ्यायचा आहे। पण त्या पदभरतीवर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे। भरतीपूर्व राज्यभरातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक होणार आहे। त्यात त्यांना सूचना दिल्या जातील असे शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे।